का कमी होती काम आहे मागं जरा कष्ट मिळाली आता काय नाही. नाव कसं तुमचं? मामा नाव माझं तुकाराम. कुठलं गाव तुमचं? मुसळबा जिल्हा उंबरगा तालुका. हा हा सर. तुळजापूरच्या खाली तो. आता एकूणच काय स्थिती आहे तुमची? आता कुणा शासनाकडनं मदत किंवा कुठल्या संस्थेकडनं मदत काय? नाही भाऊ मदत काय बघा, संजय गांधी निराधार पगार तुडी मिळते बघा. खरं बोलायला गेलं तर काय किती मिळतात? महिन्याला 600 रुपये. कुठं असताय तुम्ही? आम्ही राजेंद्रनगर. घरातले कोण आहेत का तुमच्या बरोबर? कोण नाही. आई तुडी आहे, आईला बी टाकली आहे. आईचं कुठलं आय हाय झालं. आता तुम्ही कुठं कुठं फिरताय उन्हात ना? म्हणजे असं कुठं कुठं जात आहे? नाही नाही आम्ही इथंच बसतो. येऊ बघ कुठंही का असायच मंदिर मध्ये असावी महालक्ष्मी मंदिर हिचंच असतो. आम्ही बाहेर संध्याकाळीच घरी जातो. आम्ही येऊबर हिचंच असतो. किती मिळते तुम्हाला काय मिळते का? 100. पब्लिक जास्त असलं तर 100 जणची होते. आज काय रिक्षाला जाते का, जेवणाला जाते का, घरात खर्च. तुमची एकूणच पुढची काय अपेक्षा? म्हणजे काय नेमकं तुम्हाला शासनाकडनं काय मदत? आता काय मिळत नाही तर आम्हाला मदत मिळाली तर बरं होईल, पण मिळेल नाही तर काय करावं? 1000 मिळाली तर बस काय, महिन्याला तेवढे जर मिळाले तर आम्हाला आजार होईल ना. मिळत नाही पण आम्हाला 600 रुपयेच आहे महिना. 600 रुपये. मग 600 रुपये काय बघते सांगा. त्यात जळण फाटा आला, पाणी बिल आलं, काय काय एक लोटकर आहे, पोटाला काय खाऊ. एका माणसाला आज कसं बघायचं तर महिन्याला कसं जरी खाल्लं तर 4-5 हजार रुपये पुरत नाही. एक माणसाला आंघोळीपासून सगळ्यापासून कपड्यापासून धन्यवाद. तुम्ही सत्य पोलीस टाइम्सवर बोलल्याबद्दल धन्यवाद.